इमरुज खान महागिरी एक्सप्रेस शॉर्टबॉलचा वापर बरोबर टप्प्यावर गोलंदाजी सुरू आहे. जास्त जागा देताना दिसत नाही इमरुज त्याच्या आहे. ऑलराऊंडरच्या यादीमध्ये नेहमी चर्चेमध्ये. फुलर लेनचा बॉल फॉलिंग स्वीप बॉलला उडवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लेग सीमारेषा पलीकडे पहिला 70-70 सिक्सर. नक्कीच पहिला या स्पर्धेतील या वर्षीचा पहिला षटकार करण अंबाला यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. इम्रोज बॉल लोवर फुल टॉस होता आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने लांबच लांबवर पाठवला हा बॉल आणि गेल्या वर्षी ही स्पर्धा या पट्ट्याने जिंकली होती गोरसईमध्ये खेळत असताना आणि या वर्षी टीम संकटात असताना खेळपट्टीवर ठाण मांडून आहेत मॅन फ्रॉम अंबाला हरियाणा करण अंबाला. या महत्वाच्या धावा आहेत करण अंबालासाठी. फॉलिंग स्वीप मारलाय सहा धावा मिळवल्या टीमच्या धावसंख्या स्कोरबोर्डवर 28-28. पुन्हा एकदा पायर होता बाहेर जाईल बॅक टू बॅक दुसरा षटकार. यावेळेला स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे दोन षटकार मारलेत करण अंबालाने. स्ट्रोक आल्यावर दबाव येतो म्हणतात ना तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. या अगोदर एक मोठा स्ट्रोक खेळला पुन्हा एकदा जर पाहिलं तर थोडेसे दबावातच होते फुलटॉस केला आणि करण अशी संधी कुठे सोडणार आहे. कॉन्फिडन्स आता त्यांचाही वाढलाय आणि आता गोरसईसाठी टाळ्यांचा गजर व्हायला सुरुवात झाली आहे कारण करण अंबाला यांची बॅट बोलते बॅक टू बॅक दुसरा. दोन बॉलवर दोन षटकार मारलेत मागचा पाय वाकवत असताना स्क्वेअर लेगला उडवलाय हा षटकार. चांगलं टायमिंग भव्य स्वागत इम्रोजचं. पहिल्या एक ओव्हरमध्ये तर धावाच दिल्या नव्हत्या इम्रोजने परंतु हे जे षटकार आपल्याला पाहायला मिळतात पहा मागचा पाय वाकवला घुटणारे करण अंबाला त्यामुळे आता ही लढत चांगलीच रंगेल दोघांमधील. करण सज्ज हाय डेफिनेशन कॅमेरा अंतर्गत ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते त्याच्यामुळे हावभाव खेळाडूंचे टिपले जातात दोन्ही अँगलने. पुढे टाकलाय स्लॉट मध्ये होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट टक्कसा आवाज बॉल सीमा पार करण अंबालाचा तिसरा षटकार. चारी बाजूने जर पाहिलं तर प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर होऊ लागलेला आहे. टीम संकटात होती आणि त्यानंतर करण अंबाला तुटून पडलेत. याही वेळेला पहा बॉल पुढे केला होता अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न होता तिकडनं उडवला आणि पाठवला सीमारेषच्या पलीकडे. आता चर्चा करण अंबाला या नावाची कडक असं लिहिण्यात आलंय एलईडीवर. कडक शॉट होता करण अंबालाच्या बॅटमधून खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला आणि काय टायमिंग होतं कडक शॉट. फुल टॉस डाऊन दी ग्राउंड वी शेप मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलला आतमध्ये ढकललं दोन धावा नाही रोखू शकणार असं वाटतंय. दोन धावा मिळतील करण अंबाला टाळ्यांचा गजर होतोय त्याच्या बॅटिंगसाठी. टीमची धावसंख्या 43 पाचवं षटक सुरू आहे म्हणजेच काय इथून पुढे जर अशीच खेळी सुरू राहिली तर 60-65 देखील लक्ष येऊ शकतं. नक्कीच आणि करण अंबाला आता सुरू झाले तसं म्हणावं लागेल धावा करतायत आणि हे थोडस चिंतेचं कारण असू शकतं प्रतिस्पर्धी टीमसाठी. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. 21 धावांवर 6 फलंदाज बाद झाले होते आणि त्याच्यानंतर ही 7व्या विकेटसाठी भागीदारी रचली गेली आहे. त्यानंतर वेगवेगळे स्ट्रोक या ठिकाणी त्यांनी दाखवलेत. काही स्ट्रोक कंट्रोलमध्ये खेळले आणि काही स्ट्रोकला मात्र नियंत्रणाच्या बाहेरचे फटके खेळलेत त्यामुळे आता येणारे बॉल खूप महत्वाचे असतील. 250 स्ट्राईक रेटने खेळतोय लॉफ्ट केलाय ओहो काय फटकाय प्रॉपर टायमिंग बॉल चाललाय वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याआड येतोय करण अंबालाच्या बॅटमधून षटकार त्यांच्या डोक्यावरून सीमा पार. टीमची धावसंख्या 54. मी 12व्या खेळाडू बरोबर चर्चाच करत होतो की 50 पाहिजेत या मॅच मध्ये 54 झाल्यात अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बॉल हवेत खेळलाय फिल्डर मागे धावतोय क्लिअर होईल वा बॉल सीमा पार करण अंबालाच्या बॅट मधून आणखीन एक धमाका षटक शिल्लक आहे 3. आणखीन एक आणखीन एक आणखीन एक बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर लगातो 6 70-70 षटकार. याच मैदानात गेल्या वर्षी 6 मला तर शंका आली जसा मैदानामध्ये आलाय कारण 70-70 बॅटने तो खेळतो आणि या बॅटला फक्त 6 पाडा शिकवलाय की काय अशी बॅटिंग त्याने केली आहे फक्त 6 मारतोय. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे आणखीन एक बॉलला पाठवलंय डाऊन दी ग्राउंड बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग 4 षटकार मारलेत या ओव्हरमध्ये करण अंबालाने.
सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका या चॅनलला. ही स्पर्धा पाहायची आहे तुम्हाला. शेवटचा बॉल, 72 धावा. ओहो, अर्धशतक होईल का हे पाहायचंय. बॅटला लागला असेल तर होईल. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न देखील सुरू झालाय. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न सुरू होतोय. किशोर मुकादम धावबाद होईल. बायचा इशारा म्हणजे अर्धशतक हुकलं. परंतु बॅटिंग आवडली असेल तर टाळावायला काही हरकत नाहीये. सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायचे आहेत. वन साइड हिरो करण अंबालासाठी.